सर्दी पडसे यांपासून वाचण्यासाठी हे दहा घरगुती उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत नंबर एक हरभरे फुटाने गरम करून यांचा वास घेतल्यास तुमची सर्दी दूर होण्यास मदत होते खास करून पावसाळ्यामध्ये सर्दी पडस खोकला ताप कप यांसारखे आजार उद्भवतात अगदी लहान मुलांपासून तर अगदी मोठ्या वयोवृद्धांपर्यंत हे आजार होत असतात उपाय क्रमांक दोन निलगिरीच्या तेलाची वाब घेतल्यास सर्दीमध्ये लवकर आराम मिळतो तुमचं नाक मोकळं होईल तुमची सर्दी गायब होईल नंबर तीन तुळस आणि अद्रक टाकलेला चहा प्याल्यास लाभ होईल तुम्ही पावसाळ्यामध्ये चहा पित असाल तर शक्यतो तुळस आणि अद्रक टाकलेला चहालाच प्राधान्य द्या नंबर चार गरम दुधामध्ये पेंड खजूर उकळून त्यामध्ये थोडीशी विलायची टाकून सेवन केल्यास सर्दी ताप लवकर ठीक होईल उपाय क्रमांक पाच एक चमचा गरम शुद्ध तुपामध्ये काळी मिरीचे चूर्ण टाकून पोळीसोबत खाल्ल्यास सर्दी खोकल्यामध्ये तुम्हाला निश्चित आराम मिळेल हा उपायसुद्धा सर्दी खोकला ताप कप यांपासून बचाव होण्यासाठी फायदेशीर होणार आहे उपाय क्रमांक सहा गुळामध्ये काळी मिरीचे थोडेसे चूर्ण टाकून हे मिश्रण पाण्यात टाकून उकळून घेतल्यास सर्दी ताप ठीक होईल मंडळी उपाय क्रमांक सात आहे मोहरीचं तेल थोडंसं गरम करून छाती पायांचं तळवे आणि नाकाला जर लावलं तर त्यानंसुद्धा तुमचं नाक मोकळं होईल सर्दी पळून जाईल आणि तुम्हाला जो खोकला येण्याचा संभव आहे तो सुद्धा नाहीसा होईल नंबर आठ दीड चमचा बडीशेपची वाफ घ्यावी त्यानंतर थोडे पाणी प्यावे हे पाणी कोमट असलं तर चांगलंच त्यानंतर लगेच गरम दूध प्यावं या उपायानंसुद्धा सर्दीमध्ये तुम्हाला आराम मिळतो खास करून लहान मुलांना हा उपाय जर केला तर त्यांनासुद्धा या उपायाचे फायदे अनेक आहेत आणि लाभ त्वरित मिळेल उपाय क्रमांक नऊ मनुक्यांची पेस्ट बनवावी त्यामध्ये थोडी साखर टाकून उकळून थंड होण्यासाठी ठेवावी रोज रात्री झोपण्याआधी एक चमचा हे मिश्रण जर तुम्ही घेतलं तर तुमची सर्दीपासून तुम्हाला आराम मिळेल खोकला तुमचा गायब होईल उपाय क्रमांक दहा जर तुमचे नाक सर्दीमुळे बंद झाले आहे तर दालचिनी काळी मिरी विलायची आणि जिरे एकत्र करून एका सुती कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्यानं सुद्धा आराम मिळेल बघा तुम्ही ऑफिसला किंवा जॉबला जात जाण्यापूर्वी तुम्ही या गोष्टींचं जे बांधून त्याचा वास दिवसभर तुम्ही घेत राहिलात तर तुम्हाला बाकी इन्हेलर किंवा कशाचा वापर करण्याची गरज पडणार नाही असं केल्यानं तुम्हाला शिंक येण्यास मदत होईल आणि तुमचं बंद झालेलं नाक हे त्वरित मोकळं होईल आणि सर्दीपासून तुमची सुटका होईल उपाय क्रमांक अकरा हळद आणि सुंठ चूर्णाचा लेप कपाळाला लावल्यास तुमची सर्दी कमी होण्यास मदत होईल उपाय क्रमांक पा बारा नियमित द्राक्षांचं सेवन केल्यानंतरही सर्दीवर काही प्रमाणात मात करता येते उपाय क्रमांक तेरा नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं म्हणजे संत्री टोमॅटो तो यांचं सेवन वाढवावं आपल्या आहारामध्ये यांचा समावेश करावा